जेव्हा जेव्हा तुमच्यावर आरोप होतात, तुमच्यावर गुन्हे दाखल होतात, तेव्हा तुमचं कुटुंब तुमच्या सोबत भक्कमपणे उभं दिसतं, तुमच्यासाठी राजकीय मैदानात उतरताना दिसतं, अशा वेळेला त्यांना काही अडचण येतात का? आणि जर तुम्ही त्यांना सल्ले देता का की माझ्याविषयी बोलू वगैरे? माझी पोरगी आणि माझी बायको हे स्वतंत्र विचारांची माणसं आहेत, ते जितेंद्र आव्हाडांचं ऐकतही नाहीत, त्यांना जे करायचं त्या भूमिका ते घेतात. त्याच्यामुळे तुम्ही हा प्रश्न विचारला तो चांगलं केलं. बायकांनी स्वतंत्र राहावं, त्यांची स्वतंत्र विचारसरणी असावी ह्या मताचा मी कायम आहे. बायको म्हणून तिने नवऱ्याची भूमिका बजवावी या विचाराचा मी नाही. मला ॲक्च्युली तिने आता विचारलं म्हणून मला एक कुतूहल म्हणून विचारायचं आहे. अनेक जणांना माहिती नसेल पण तुमची पत्नी ही मुंबईमध्ये कामगार आघाडी नावाचा एक पक्ष होता आणि एक संघटना होती. दत्ता सामंत त्यांचे नेते होते आणि दादा सामंत त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू त्याच्यावर काम करायचे, त्यांची मुलगी आहे. आणि एकेकाळी मुंबईमध्ये कामगार आघाडीचा खूप मोठा दबदबा होता. तुम्ही काँग्रेस विचाराचं आहे, दत्ता सामंत पण 1978 काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते, नंतर त्यांनी स्वतःचं कामगार आघाडी सुरू केली होती. कुठे हा संबंध आला? तुम्ही कधी असं कामगार चळवळीत वगैरे मला आठवत नाही, म्हणजे तुम्ही पहिल्यापासूनच काँग्रेसबरोबर काम करताय आणि तसे ते काँग्रेस विरोधी होते, तरी सुद्धा तुमचा कुठे संबंध आला? दत्ता सामंत जनता दलाबरोबर होते, तसं बघायला गेलं ते काँग्रेस विरोधी नव्हते, ते पहिल्यांदा आमदार झाले ते काँग्रेस बंदच झाले 78. नाही त्याच्या आधी. आणि आता माझा संबंध म्हणजे माझे वडील पर्सनल मॅनेजर होते एका कंपनीमध्ये, तिथेच डॉक्टर दत्ता सामंतांची युनियन होती. बरं. माझ्या वडिलांचे आणि डॉक्टर दत्ता सामंतांचे अतिशय चांगले संबंध होते. जेव्हा त्यांनी ठाण्याची पोटनिवडणूक लढवली तेव्हा त्यांचं सगळं जीवन हे ते सगळं आमच्या घरातनं व्हायचं. दत्ता सामंत आणि तेव्हा माझी आणि तिची ओळख झाली. काय प्रेम जुळायला काय असं काय राजकारण हे ते काय लागत नाही. हो, नजरो से नजर मिली प्यार हो जाता है. तुमच्या मुलीचा विषय निघाला म्हणून प्रश्न. तुमची मुलगी नताशा, तुम्ही अगदी साधेपणात तिचं लग्न लावून दिलेलं आहे आणि जेव्हा राजकारण्यांचा विषय येतो तेव्हा राजकारण्यांच्या घरात लग्न एक संधी असते, जो की जनसंपर्क दाखवण्याचा किंवा तुम्ही किती फायनान्शियली मजबूत आहात हे दाखवण्याचं वगैरे एक संधी असते एका प्रकारे. पण तुम्ही अगदी साधेपणात लग्न लावून दिलं, त्या मागचा काय हेतू होता? असं काय हेतू नव्हता, तिचं स्वतःचंच म्हणणं होते की बाबा ते असे 10-15 हजार लोक जेवत आहेत, जेवण वाया जात आहे, इथे अनेक लोक उपाशी झोपलेले असतात. त्याच्यामुळे शी वॉज ऑफ द फर्म ओपिनियन की ती लाईन लावून मला काही लग्न करायचं नाही, मी एवढ्या वेळ उभीही राहणार नाही, माझे पाय दुखतील मी बसून घेईन मला हे. आणि शेवटी पोरीची इच्छा असते ती महत्त्वाची असते, जगात तिच्या इच्छेपुढे सगळे क्षम्य आहे.